आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप नाईनच्या माध्यमातून. आणि सुरुवातीलाच राजकीय बातम्या. आज मराठा संघटनांसोबत जरांगे यांची बैठक, अल्टिमेटमसह जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार. सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली जरांगे यांची भेट, 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा विचार करा, मंत्री गिरीश महाजन यांची मागणी. ठाण्यातील भिवंडीमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन, मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची उपस्थिती, मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता. छगन भुजबळांच्या भिवंडी एल्गार सभेआधी कल्याण डोंबिवलीमध्ये ओबीसी समाजाची बॅनरबाजी, बॅनरवर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे देखील फोटो. 2018 मधील जीआर हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप, तुम्ही कशाला अदानींचे बूट चाटताय, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा, कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्की घरं देणारच, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे गटावर निशाणा. धारावीच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून लोक बोलावले, विकासविरोधी लोकांचा मोर्चा, जनताच त्यांना उत्तर दे, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका. शरद पवारांचे बूट चाटणाऱ्यांनी अदानींविरोधात मोर्चा काढण्याआधी शरद पवारांची परवानगी घेतली होती का, प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल. शरद पवार साहेबांचे बूट चाटणाऱ्यांनी सर्वप्रथम अडाणींच्या विरोधात हा मोर्चा काढलाय त्याची परवानगी घेतली होती का. पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाला, टेंडरच्या अटी शर्ती महाविकास आघाडीच्या काळातच ठरल्या, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाचा खुलासा.